पोपट येतात आणि उडून जातात. संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या सभेला अत्यंत खोचक भाषेत टीका करताना राज ठाकरे यांना पोपट संबोधलंय. कोकणात सभा घेऊ द्या असे पोपट येतात आणि उडून जातात, पोपट पोपट असतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली. महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे असंही राऊत म्हणाले. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. बारसू रिफायनरी प्रकल्प हा काय कोकणातील पहिला प्रकल्प आहे काय? रायगडमध्ये अनेक प्रकल्प आहेत, अनेक उद्योगपतींचे आहेत, कोणी विरोध केले का? चिपळूणलाही आहे, कोणी विरोध केला का? केलाय का विरोध? विरोध झाला तो फक्त स्टार लाईटला. 90च्या दशकात विरोध झाला, युतीच्या काळात अजून एक एनर्जी प्रकल्पाला विरोध झाला होता, आता नारणारच्या प्रकल्पाला. केंद्रीय मंत्री कोकणातले आहेत, त्यांनी सिंधुदुर्गात किती उद्योग आणले, किती प्रकल्प आणले, आणले ते असे विषारी प्रकल्प, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवलाय. उद्योग आला तर रोजगार वाढेल ही आमची भूमिका कायम आहे, पण त्याने एक सांगायला पाहिजे काय ते एअरबस का बाहेर गेली, ती का कोकणात होती का? फॉक्सकॉन वेदांत का बाहेर गेला, कोकणात होतं का? रायगडमधला ड्रग्स पार्क का बाहेर गेला, कोकणात होतं का? द्वितीय केंद्र आंतरराष्ट्रीय विकसित होणार होतं का गुजरातला गेलं, कोकणात होतं का? यावर जरा उद्योगमंत्र्यांनी आपलं तोंड उघडावं स्पष्टपणे. हवा बहुत तेज चल रही आहे, टोपी उड जाएगी आपकी, ध्यान में रखना. त्यांनी कोकणच्या हिताचे कोणते प्रकल्प आणले? त्यांच्याकडे उद्योग खाती वगैरे आहेत काय? ते सूक्ष्म लघु मध्यम काय म्हणतात ते अतिसूक्ष्म. सिंधुदुर्गात कोणते प्रकल्प आले, कधी आले? केंद्रातले अनेक केंद्रात अनेक मंत्री आहेत कोकणातले, कोणते प्रकल्प त्याने आणले? आणले ते फक्त असे विषारी प्रकल्प. स्टरलाईट आंदोलनच्या वेळेला सुद्धा कोकणची जनता रस्त्यावर उतरली होती, तेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं तिकडे आणि इथे, काँग्रेसचं सरकार होतं. स्टरलाईटला गाशा गुंडाळून पळावं लागलं. हा इतिहास जर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांना माहीत नसेल तर त्यांनी आमची शिकवणी लावावी. बोला हा बताई. हा हा काय आता मी दौंडला निघालो, संध्याकाळी 5 वाजता दौंडला पोहोच. भीमा सहकारी साखर कारखाना बचाव समिती, शेतकरी कृती समिती आहे, त्यांनी सभा आयोजित केलेली आहे. राजकीय सभा नाही, पण सर्व पक्षाचे लोक तिकडे येत आहेत. त्यांनी मला आग्रह केला की जो विषय मी मांडलेला आहे. प्रश्न सोपा आहे. 500 कोटीचा घोटाळा आम्ही समोर आणला पुराव्यासह, 500 कोटीचा. देवेंद्र फडणवीस यांना जराही मनाला वेदना किंवा यातना होऊ नये? शेतकऱ्यांचा पैसा लुटला जातो, लुटणारा तुमच्या बाजूला बसल्या, तुमच्या पक्षात आहे, आणि अगदी मोठं हक्कभंग समितीचं चेअरमन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचं काय काय? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी 10 वेळा वेळ मागितला या विषयावर, पत्रव्यवहार केलाय, पुरावे पाठवले, साधं उत्तर द्यायचं सौजन्य त्यांच्याकडे नाही. आता मी काल सीबीआयकडे पाठवलंय, मग मी ईडीकडे पाठवेन, नाही तर मी सुप्रीम कोर्टात जाईन. जर तुम्ही हिमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या जे प्रमुख आहेत कुल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार नसाल तर तुम्ही ते स्पष्ट सांगा, आणि नसाळ करण्यात ही मग तुम्हाला करावं लागेल. महाराष्ट्रामध्ये राजकीय विरोधकांवर ज्या प्रकारचे गुन्हे तुम्ही दाखल केलेत अशा पद्धतीचं 5-50 हजारासाठी, ते गुन्हे तुम्ही मागे घ्या.